नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण माझ्या आजीची रेसिपी पाहतो आहे. तर माझी आजी आम्ही लहान असताना आम्हाला याच पद्धतीने कैरीची चटणी करून देत होती, जी अतिशय चटपटीत होते आणि खूप खमंग लागते. तर या पद्धतीने ही कैरीची चटणी एकदा जरूर करून बघा. तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. मला गोल आकाराची कैरी मिळाली नाही, पण तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही ती देखील या ठिकाणी वापरू शकता, किंवा तोतापुरी कैरी देखील या ठिकाणी वापरू शकता. तर एक अख्खी कैरी आहे आणि एक अर्धी कैरी आहे. अर्धी मी वापरली होती. आता इथं कैरी आपण या पद्धतीने मधनं कट करून घेतली आहे. तर यातली बी अतिशय जी कोय होती ती कवळी होती खूप, त्यामुळे ती अशी सहज निघालेली आहे. काढून घेऊयात आणि व्यवस्थित किसणीने आपल्याला हे छान किसून घ्यायचं आहे. तर कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती आणि ती आता आपण या पद्धतीने छान अशी किसून घेऊयात. तर अतिशय जुनी रेसिपी आहे ही, साधारणपणे 40 ते 50 वर्षापूर्वीची ही रेसिपी आहे, जी आमची आजी आम्हाला करून आम्हाला हे खाऊ घालत होती दर उन्हाळ्यामध्ये. आता इथं मी कैरी किसून घेतलेली आहे. त्यानंतर इथे 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरं घेतलेला आहे. तर याचं एक छोटंसं वाटण बनवायचं आहे. तर हे तुम्ही खलबत्त्यात कुटू शकता किंवा पोळपाटावर देखील हे लाटण्याने छान असं लाटून घेऊ शकता किंवा ते बारीक करून घेऊ शकता. इथं मी पोळपाट लाटण्यावरच याला छान बारीक करून घेतलेलं आहे. या पद्धतीने पेस्ट आता या कैरीच्या किसमध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट थोडं कमी जास्त करू शकता. 1/2 छोटा चमचा हळद टाकायचं आहे. बस एवढेच मसाले यामध्ये जातात, बाकी काहीही नसतं. पण तरीही ही जी चटणी आहे ती अतिशय चटपटीत होते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक भांडं ठेवलेलं आहे मी, यामध्ये तेल टाकायचं आहे. साधारण 2 चमचे तेल टाकून घेते. या चटणीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं, तरच ही चटणी खूप छान अशी चवदार होते. आता यामध्ये मोहरी टाकायची आहे. तर 1 चमचा मी मोहरी टाकलेली आहे. तर मोहरी अगदी छान अशी तडतडू द्यायची आहे, तरच अगदी खमंग फोडणी बसते. आणि आता यावर ही जी मसाला लावलेली कैरीची किस आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि गॅस लगेचच बंद करून टाकायचा आहे. ज्यावेळेस आपण कैरीचा किस यामध्ये टाकतो फोडणीमध्ये तेलामध्ये, तर गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला कैरीला शिजवायचं नाही आहे. तर इथं मी गॅस तेव्हाच बंद केला होता आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर अतिशय छान आणि अगदी झटपट तयार होणारी ही जी कैरीची चटणी आहे ती तयार झालेली आहे. तर ही कैरीची चटणी तुम्ही चपातीसोबत, भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता, किंवा वरण भातासोबत, डाळ कांदासोबत, किंवा अजून इतर पदार्थासोबत तुम्ही ही कैरीची चटणी खाऊ शकता, जी अतिशय अप्रतिम तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या चटकदार रेसिपीमध्ये.